निवड करताना जर समान मते पडल्यास तर सरपंचाला निर्णायक मत देण्याचा अधिकार असल्याची माहिती देण्यात आली. उपसरपंच निवडीसाठी सरपंचाला 2 वेळा मतदान करण्याच्या अधिकाराविरुद्धच्या याचिका औरंगाबाद खंडपीठानं फेटाळल्या आहेत. उपसरपंचाच्या निवडणुकीत पहिल्या फेरीत तसेच समसमान मते मिळाल्यास निर्णायक मत म्हणून आणखी एक मत देण्याचा सरपंचाला अधिकार देण्याबाबत ग्रामविकास मंत्रालयानं 20 सप्टेंबर 2022 रोजी परिपत्रक काढलं होतं. ग्रामविकास मंत्रालयाच्या याच परिपत्रकाला आव्हान देणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या होत्या. मात्र यावर मंगळवारी सुनावणी करताना या सर्व याचिका न्यायालयानं फेटाळून लावल्या आहेत. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील नायगाव येथील ग्रामपंचायत सदस्य अविनाश राठोड आणि औरंगाबाद तालुक्यातील कवडगाव ग्रामपंचायतचे सदस्य ज्ञानदेव रोडे, कविता भोजने, लीला रोडे, मुक्तार शेख यांनी उपसरपंच निवडीसाठी सरपंचाला 2 वेळा मतदान अधिकाराविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केल्या होत्या. कोणत्याही निवडणुकीत एका उमेदवाराला एकदाच मतदान करण्याचा मतदाराला अधिकार असताना उपसरपंच निवडणुकीमध्ये सरपंच यांना 2 वेळा मतदान करण्याचा अधिकार का, असा प्रश्न उपस्थित करत ही याचिका दाखल करण्यात आली होती. यावर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठाचे न्यायाधीश मंगेश पाटील, न्यायाधीश संतोष चपळगावकर यांच्या न्यायालयासमोर सुनावणी झाली, ज्यात त्यांनी सर्व याचिका फेटाळल्या.